नमस्कार. प्राईम आयुर्वेद ह्या कार्यावळीत हांव दोतोर तीर्था तुमच्या सगळ्यांचे मना काळजांतल्यान स्वागत करता. प्राईम आयुर्वेद ही कार्यावळ आरोग्य भारती हाज्या सांगतान सुरू केली असा. तर ह्या कार्यावळीत आज आमच्या बरोबर असा नामणेचे दोतोर डॉक्टर सुषमा गावस देसाय. दोतोर, तुमका मायमोगाचो योकार. आता आम्ही दोतोराचा थोडक्यात परिचय करून घेऊया. दोतोरांनी आयुष्मान आरोग्य मंदिर आकेम अंडर PHC नावेलीम हांगा आयुष कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून कार्यरत असा. तसेच 3 वर्ष आयुष्मान आरोग्य मंदिर नेराबली अंडर PHC सांगेम हांगा कार्यरत असताली आणि 10 वर्सां अपोलो विक्टर हॉस्पिटलांत RMO म्हणून ती काम पळयताली. तसेच दोतोरांनी 1 वर्ष इंटेन्सिव्ह केअर युनिट बोरकर हॉस्पिटलांत सुद्धा काम केला. तर आता आम्ही कार्यावळीक सुरुवात करूया. आता आम्ही पळयता की चडशी जणां आम्ही जे किदें खाता ते टायमार खायना. जेवण सुद्धा टायमार नसता, जाय ते खाता आणि जाय तसे खाता. म्हणून ॲसिडिटी म्हणल्यार पिंत जावपाचे प्रमाण वाढत असा आणि ताज्या खातीर आमच्या काळजांत दुखता, जळटा, अपचन जाता आणि ते चडशी लोकां घरांच रावून ताचे दुर्लक्ष करता. तर हाज्याच बद्दल उलोवपाक आयज आमच्या बरोबर असा दोतोर सुषमा. तर दोतोर, माझं पहिलं प्रश्न तुमकां असं असा की आयुर्वेदानुसार अम्लपित्त जसे आम्ही आयुर्वेदान ताका म्हणता, तर ताज्या बद्दल किदें सांगला पिंत जावप? आम्लपित्त म्हणल्यार जेन्ना पित्ताची वाढ जाता आम्ल रसाक तेन्ना ताका आम्लपित्त अशें म्हणटात. ते 2 टायपाचे असतात. खरें म्हणल्यार जे विदग्ध असतात ते कटू रसाचे असतात आणि सामपित्त जे असतात ते आंबट रसाचे असतात. सो जेन्ना ह्या विदग्ध पित्ताची वाढ जाता तेन्ना ती प्रकृती जे विकृत जे पित्त असा ते वाढपाक लागता आणि आम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी आमकां जावपाक सुरुवात करता. तर दोतोर, आता फुडलो प्रश्न असा असा की ती आता आम्लपित्त ॲसिडिटी ताजी कारणां किदें असा मुखेल? आमची कारणां म्हणजे खूप असा जी आम्ही रोजच्या दैनंदिन जीवनात जर पहिले जाल्यार आमकां सामके आंबट तिखट खावपाची खूप सवय असता. आम्ही सगळे फ्रिजांक दवरून ते पॅक टीन आयटम ते खावपाची सुरुवात असता. मागीर एकदम भाजलेले तळलेले समोसा, वडा, भजी, सगळी अशी तेलकट अशी पदार्थ खावपाची सवय असता. मागीर मसालेदार सगळे चिकन मटण जे असा सामके स्पायसी आयटम करून सुद्धा खावपाची खूप सवय असता. आणि त्याप्रमाणे आम्ही फर्मेंटेशन केले जे इडली डोसा जे म्हणतात तेही बीन कारणीभूत खूप असता. तर आता आम्ही सर्चे जण पळतात की आम्ही सगळे फास्ट फूड जाला खातात, टायमही नसता कोणाक ते खाता आवडताय. तर दोतोर, ते आहाराकडे तुम्ही लक्षणा ती कारणां सांगली तर तशीच किदें आमची सवयी खातीर सुद्धा जावपाक शकता? हय, आम्ही फक्त आहाराकच म्हणपाक शकना. त्याचप्रमाणे थोड्यांक सवय असता पळय, एक बरोबर सपोज किदें बरें दिसलें तें खूप खावपाची सवय असता. आमी आमचे पोट जे असा ते 3 भागांनी आमी डिवायड केल्ले असता. ते 2 भागापुरतेच खावपाचे असता. एक भाग असतो सदांच रिकामो दवरप असता. पूण आमकां किदें बरें दिसलें आमी ते खूप घालत असता पोटाक आनी ते खूप खातात. नाल्यार थोड्यांक सवय असता की उपास करपाचो. आता जे डायट रुटीन सगळ्या कडेन ओबेसिटी असा, सगळ्यांक एक क्रेज असा की आम्ही उपास केलो जाल्यार आम्ही बेगीन स्लीम अँड ट्रीम जातली. सो खुबशीं जाणां उपास सुद्दां दवरपाक स्टार्ट करपाक लागल्या. त्याचप्रमाणे गरम उदक खूप वेळ न्हातात किंवा गरम उदकांत बसून रावतात किंवा आम्ही जेन्ना जेवतात तेन्ना थोड्यांक सवय असता की उदक पियत रावपाची. किंवा थोड्या बायलांक जी घरांत असता जे कामाक नोकरेक वचना, सो ते किदें करतात जेवले बरोबर न्हिदपाची. सो ह्यो ज्यो सवयी आसा पळय त्यो सामक्यो जशें आमी आहार म्हणटात तश्यो ह्या सवयीकडेन सामक्यो ॲसिडिटी खातीर रिस्पॉन्सिबल आसात. ओके. तर दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न असा की आमी आमचे खाणपणांत किदें दवरपाक जाय जे आमी सदां वापरतात, नित्य सेवनीय आहार सांगला आयुर्वेदान, तर ताज्या खातीर आमी फाटल्यान सरपाक शकता, हे आमकां दुयेंस ॲसिडिटी जावपाक शकना? तर आमी किदें करतात की आतां आमी सगळीं जाणां बायलो नोकरेक वता, सो सगळ्यांक सकाळचें फ्रेश जेवण करपाची सामकी म्हणजे धावपळ चाललेली असता. सो सगळीं जाण किदें करतात, ते पॅक्ड टीन आयटम प्रिजर्वेटिव्ह हाडटात फ्रिजांक दवरतात. एक दिसा मिरसांग वाटली आमी ती काडटात फ्रिजांक दवरतात, ती मागीर 8 दीस वापरप जाता. भाजयो हाडटात 15 दिसांचो स्टॉक करून दवरतात, ताजे आमी कांयच वापरनात. फ्रुट्स सुद्धा हाडली ती पाड जावपाक जायना म्हणटात आनी भितर दवरतात. इवन हांवें थोड्यांक पळयलां की नाचणे, रवो ही जी कडधान्य जी आसा ती सुद्धा हाडटात आनी फ्रिजांक दवरतात. सो तो फ्रीज जो आसा पळय तो स्टोरेज जाल्लो आसा. सो हे प्रत्येकांनी ह्यो ज्यो सवयी आसात त्यो मोडपाक जाय. ताजे फ्रुट्स हाडपाची,
पालेभाज्यो हाडपाच्यो. आतां फॉर एग्जाम्पल आवाळो, हो जो आसा तो आमच्या अग्निदीपन करता, म्हणजे डायजेस्टीव कॅपेसिटी वाडयता. सो नित्य आमच्या रुटीनाक त्या आवळ्याचो रस किंवा आवळ्याचा मुरंबा मेळटा पळय ते हाडून दवरपाक जाय, जाल्यार आमच्या खंय तरी त्यो एसिडिटीचे प्रॉब्लेम कमी जाता. दोतोर, दोतोरांनी जसे सांगले तसे नित्य सेवन आहारात आम्ही बाकीचे सगळे खाणपान सोडून, म्हणजे जे नाका ते खावपाचे सोडून जे आयुर्वेदान बरयला तेच घेऊन मागीर आमचे स्वस्थ सुद्धा बरे उरतले. तर दोतोर, माझा फुडलो प्रश्न असा असा की अम्ल पित्तान आयुर्वेदानुसार लक्षणं किती, म्हणजे दुयेंतीक कसे कळतं की आपल्याक पित्त आपले झाला नाल्यार एसिडिटी झाला म्हणून? किती आता एकदम समके आंबवट आणि तिखट ढेकर येऊक लागता, छाती भरून येतात, गळ्याकडे समके जळपाक लागतात, पोट सारखे फुलून येतात, गॅस पास जाता, म्हणजे सामकं रोखून बी उरता पळय, जाता गॅस पास जावपाक पण तो जायना, हड्ड्यांक भरून येता, मागीर तकली जड जावन येता, उलटी जावपाक लागता, आणि काही प्रमाणात सुद्धा लूज मोशनही सुरू जाता. ही सगळी आमची लक्षणं. मागीर आमकां कळपाक जाय की आपले बाबा डायजेस्टीव कॅपेसिटी खंय तरी जाम पडलेली असा आणि आपल्याक ही लक्षणं सुरू जातात. तर दोतोर, तुम्ही लक्षणं तर सांगली, तर ताज्या बद्दल आयुर्वेदानुसार किती उपचार पद्धती असा काय ते मात्र सांग. होय, आमच्या आयुर्वेदानुसार एक बेस्ट असा म्हणतो तो कुर्याद लंघनम लघुभोजनम, म्हणजे कसलेच जर दुयेंस आमचे झाले, आमच्या आयुर्वेदानुसार दोन तरेचे असतात, अभ्यंतर आणि बाह्य. जर इंटरनली किती जर झाले, फर्स्ट करपाचे लंघन, म्हणजे कायच खावप ना, ते पोट जे जाम असतं पळय त्याला मातशें टायम दिवपाक जाय, ते डायजेशन जाऊन ते जे खाल्ले असा ते पचन जावपाक, ते झाले की मागीर हळूहळू करून लघु भोजन घेवपाक सुरवात करपाची. लायट पेज घेयात, पातळ रवो घेवपाचो, हे सुरवात करपाची. मागीर जे अग्निदीपन करता, जे डायजेशन कॅपेसिटी वाडयता, ती औषधां जर सतत घेतली जाल्यार जे आमचे स्टार्ट जाल्ले आसा ते आमकां थंय बरे जाता, हा ट्रीटमेंट जावपाक बऱ्या पडटा. ओके, दोतोर तुम्ही बऱ्या भशेन आमकां सांगले हाज्या बद्दल. मेन म्हणजे आम्ही आता जेवपाचो टायम झालो म्हणून जेवता, अशी कोणाक खबर ना भूक कशी असता, भूक कशी लागता म्हणून, आणि मग ते अपचन झालेच असतं, ताज्या वयर आणि जेवण आमचे वता, सो ते पचनच जायना आणि मग पुढे मग अशी किती दुयेसां जाता. तर दोतोर, पंचकर्मा बद्दल हाज्या बद्दल ताजे किती उपस्थापन जावपाक शकता? आता तुम्ही कसे म्हणले पळय, जे अपचन असतं आणि मग खायत राहतात, आम्ही घरात धोय करतात बरोबर, सो धयाचे आमी वापरप जाता आणि आयदन आमचे तशेच उरता. तातूंत सुद्दां आमी दूद जर घातले जाल्यार ते किती जाता, फर्मेंटेशन जावन तेजे परत धंय जाता. त्याचप्रमाणे आमचे सपोज स्टमक कॅपेसिटी सगळं हाल्लेली असा आणि आम्ही ताजे वयल्यान जर परत ते जेवपाक लागली जाल्यार ते विदग्ध पित्त जे असा पळय ते वाढपाक लागता आणि मागीर सिव्हियर एसिडिटी म्हणजे एकदम हांगा सामके जळटा सगळी जायना, त्या पद्धतीन मागीर आमल्या पित्ताची आमची संप्राप्ती जाता. कळ्ळें? आणि आता तुम्ही कसे म्हटला की आमची शोधन चिकित्सा जे पंचकर्म असा उर्ध्वक म्हणजे झाले, म्हणजे एसिडिटी जर झाली जाल्यार आम्ही वमन चिकित्सा दिता, म्हणजे उलटी काढपाक. सपोज जर तो पेशंट बरो बलवान असा तो उलटी काढपाक शकता जाल्यार ताका आम्ही वमन दिता, आणि सपोज तो वीक असा जाल्यार मेडिसिनाचेर दिता, आणि अधोग पित्त जर वयता जाल्यार ताका आम्ही मृदू विरेचन दिता. आता आम्ही घेऊया बारीकसो विसो. प्राईम आयुर्वेद ह्या कार्यावळीत हांव तुमचे परतून एकदा स्वागत करता. आम्ही अम्ल पित्त म्हणल्यार पित्त वाढप ताज्या बद्दल आम्ही उलयताली. तर दोतोर, माझो फुडलो प्रश्न तुमकां असो असा की पेशंट तुमच्या ओपीडीन येताच असतली आपल्याक एसिडिटी झाला नाल्यार पित्त वाढला म्हणून, जाल्यार ताजे आयुर्वेदानुसार तुम्ही अम्ल पित्त आम्ही म्हणता, तर ते ताज्या बेसिसाचेर तुम्ही कसे ट्रीटमेंट दिता ताका? जेव्हा पेशंट येऊन बसता न्ही, तो एकदम असं येऊन थकलेलो असता की नॉर्मल मनीस तुझे कडेन फर्स्ट टाईम येना, तो चार डॉक्टरांकडे वयता आणि पाचवी खेपे तुझे कडेन येता. सो तो एकदा थकलेलो असता, तो स्टार्टींग बसताना किती सांगता, दोतोर सामके जळटा, अटॅक येता काय दिसता. मग त्यांना तुका कळना की तो किती सांगपाक सोदता, वेदर इट इज कार्डियक रिलेटेड सिमटम काय दिस इज एसिडी रिलेटेड. सो आमकां ते सारखे लक्षपूर्वक ऐकून घेवचे पडटा. सो ते ऐकतले जाल्यार आमी ताका हिस्ट्री विचारता. सो तो हिस्ट्री सांगताना सांगता की आपण ह्या डॉक्टरा कडेन गेलो, ताणें चार गुळी दिल्यो, मागीर दुसऱ्या कडेन गेलो तरीय जायना, तिसऱ्या कडेन गेलो आणि दोतोर आता आपण तुजे कडेन येयला, तूं कितें जाय तें दी पूण आपल्याक मातसो बरो कर. सो मागीर तो आमकांय प्रश्न विचारता की ताका जालां कितें. सपोज लक्षणां जर विचारपाक गेलीं न्ही, तो सांगता की आपण काल खंय तरी पार्टेक गेल्लो, खंय तरी मसालेदार खाले किंवा आपली न्हीद जावं ना, टेन्शन घेतलें. सो आता कामाचो ताण इतलो वाढलेलो असा की प्रत्येकाक जे नीद जे असा ते कमी झाले असा, आणि मोबायलाचेर आता जसे आमची सोशल मिडिया इंस्टा फेसबुक हे आयल्या कारणान चडसो टायम आम्ही किती करता त्या
मोबायलाचेर स्पेंड करता. गेलो खाटीचेर म्हणून कोण न्हिदपाक पळयना, तो मोबायल पळयता. सो एक जाता, दोन जाता, कोणाक तें कळना की आपल्याक न्हिदपाक जाय. सो ती जी 7-8 वरांची न्हीद आसा ती मनशाक जायना. सो जर तर हें ऑयली स्पायसी सपोज तर डिनर घेतला आनी तूं रातभर जर 2 पर्यंत जर जागो आसा, ते पचन शक्ती तुजी जायना आनी खंय तरी तें जेवण जें आसा पळय तें पचना. सकाळीं उठ्ठकीर तुका गळ्या कडेन एकदम आंबट तिखट दिकट येवपाक लागता. आनी आमच्या बायलो तांकां सामकी संवय, कित्याक 7 सुमार टी व्ही कडेन बसली, ते प्रोग्राम जाले शिवाय ती हालना, ती हालनात सो घरांतल्यान ती वाडनात. सो खंय तरी आमच्यो ह्यो नित्य संवयी ज्यो आसा पळय त्यो तांकां माल पडटा. एक मागीर ती सुरवात करता, ना आमी दनपारचें जेवण 4 सुमार घेतलें कित्याक ऑफिसाक टायम आशिल्लो. मागीर थोड्यांक जेन्ना संडासाक जाता, मुतपाक जाता, तेन्ना ती कितें करता, ते वेग धारण करून दवरता. ऑफिशियल कामां किंवां ट्रॅव्हलिंग करता त्या टायमाचेर तांकां वचपाक मेळना. सो खंय तरी तें विदग्ध पित्त वाडपाक लागता. आनी वाडटकीर जेन्ना सिवियर जाता, पयली स्टेजीचेर कोण येनात की जेन्ना आपल्याक मातशें दुखता किंवां जळटा त्या टायमाचेर कोण येना, जेन्ना ते सिवियर जावपाक लागता तेन्ना ती हॉस्पिटलांत पावता. सो मागीर त्या टायमाचेर आमी जेन्ना तांकां सांगलें की तुमी उपाशी रावात, ती म्हणटा दोतोर सगळीं जाण सांगता की हें खा तें खा तें खा, तुमी म्हाका उपाशी राव म्हणून सांगता. मागीर तांकां आमकां पटोवन दिवचें पडटा की तुज्या पोटांत जें आसा तें पयलीं पचन जावपाक जाय, तें पचन जातलें जाल्यार पाचक द्रव्य आमकां दिवपाक जाय. आनी तांकां तें पटोवन तांकां तें सांगचें पडटा की जशें तें एक व्हाळांत कशें उदक व्हांवता, कचरो निर्माण जालो की तें ऑब्स्ट्रक्शन जाता, तशेंच तुजे पोटाचें बी तेंच जाल्लें आसा. मागीर तांकां तें पडटा आनी ती जर तर बरें 5-6 वरां उपास केलो, कांयच खावूं ना, मागीर लायट सपोज डायट घेतलें, स्टार्ट फ्रॉम युअर पेज, पेज जी आसा पळय ती खरीच बरी आसा, कसलीय दुयेंस जालें जाल्यार आयुर्वेदिकाक फस्ट बरयल्लें आसा की पेज जेवपाचें, ताणें तुजी पचन शक्ती वाडटा, त्रासय जायना आनी तुका मातशी ताकदय बी मेळटा, पचपाकूय बऱ्या पडटा. आनी ती म्हणजे पयलीं जे लोक तांदूळ वापरताले उकडे, त्या हेजी पेज जेवपाक जाय. आमी जर तर तांकां सांगलें की पेज जेवा, ते सुरय म्हणजे व्हायट रायसाची पेज जेवता, सो ती तांकां उपकारना शरिराक. सो योग्य पद्दतीन जें आमी सांगता आयुर्वेदानुसार बरयल्लें आसा तें जर केलें न्ही जाल्यार खुबशीं हीं दुयेंसां बरीं जाता. मागीर तांकां जर सांगलें की आमचे आवाळे आसता, मागीर शतावरी आसता, ती जर जेवणाक घेवपाची, इवन आमची बडिशेप आसता, आमी दनपारां जेवली रातची जेवली ते बडिशेप सपोज जर चाबली जाल्यार तो रस जो आसा पळय तो पचन करपाक खूब बऱ्याक पडटा. इवन आमची तुकमिरी आसा, तुकमिरीचें उदक घेवपाक जाय, जिरें कोथमिरेचें कसाय आसा पळय ती करून पिवपाक जाय. थोड्यांक ती च्या आनी कॉफी पिले शिवाय तांचो दीस सुरवात जायना किंवां ती सांजवळ सोंपना. ती एक ग्लास भरून जी च्या पिवपाची आनी कॉफी पिवपाची संवय आसा पळय ती खंय तरी बंद करपाक जाय, कारण ती आमच्या शरिराक उपकारना. त्या परस ते जिरी कोथमिरेची कसाय आसा पळय ती आरोग्याच्या दृश्टीन खूब बरी आसा. इवन आमचें गंजन लेमन ग्रास तेजी सादी च्या करून पिवली न्ही जाल्यार ही जे एसिडिटीचे प्रॉब्लम आसा पळय ते खूब बरें जाता. दोतोर तुम्ही बऱ्या भशेन आमकां सांगले, इवन आमी आतां गोंयांत पळयता जाल्यार ते पेजाचे प्रमाण सुद्दां वाडोवपाक जाय, म्हणल्यार कोणाक बरें दिसना तरी तांच्यांनी पेज वापरपाक जाय जेवणान आपल्या. आनी आयुर्वेदान सुद्दां म्हणला की पेज आसा ती एक, आतां आमी उकडे तांदूळ जशे वापरता तर आयुर्वेदानुसार तो एक रक्तशालीचो टायप आसा, तो त्रिदोष शामक आसा, जाल्यार ते आमी वापरपाक शकता. जेन्ना भूक लागना नाल्यार कितें दुयेंस जाता जाल्यार ते पचपाक इजी म्हणून हे आमी आमच्या जेवणांत घालपाक शकता. तर दोतोर म्हजो फुडलो प्रश्न असो आसा की आमी जी तुमचे कडेन पेशंट आसा ती क्रोनीक हायपर एसिडिटी घेवन येता जाल्यार तांकां चिरकालीन अम्लपित्ताक कशें तुमी ताजे इफेक्ट्स कितें आनी तुमी कशें पळयता, ट्रिटमेंट कशी दिता ताजी? आतां सपोज एक अम्लपित्ताचो पेशंट आयलो, ताजी जर सिमटम्स तेन्ना सुरवात जाला, म्हणजे अम्लपित्त जो आसा तो रोखडो सुरवात जायना, ते हेतून एकत्रीत जावून संप्राप्ती प्रेजेंटेशन येवपाक ताका टायम लागता, त्याचप्रमाणे वो व्याधी बरो जावपाक ताका टायम लागता. म्हणून तिका एक असाध्य व्याधी म्हणलेली आसा की ताका टायम लागता. आतां तो रुग्ण सपोज बरो आसा, आहार ताजो आतांच खावून जाल्लो आसा जाल्यार तो ट्रिटमेंटाक रोखडोच रिस्पॉन्स दिता. सपोज तो पेशंट कश्टान सपोज जर तर आहार तुवें सांगला, दोतोरान सांगला म्हणून तो एक आहार विहार ते संवयो आपले हें करता जाल्यार मातसो टायम लागता. पूण सपोज आतकोड्यांक अल्सर जावपाक सुरवात जाली, व्रण जावपाक लागलें जाल्यार इट बिकम्स डिफिकल्ट. तेन्ना आमकां विचारपूर्वक ताका सगळीच शोधन शमन चिकित्सा दिवन बरो करचो पडटा. आतां आमी घेवया बारीकसो विसो. तुमच्या सगळ्यांचें हांव परतून एकदां प्रायम आयुर्वेद ह्या कार्यावळीन स्वागत करता. आमच्या बरोबर आसा दोतोर सुषमा गावस देसाय. दोतोर म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की आमच्या खाणपणांत आमी कितें बदल करपाक जाय नाल्यार जिणे पद्दतीन कितें बदल करपाक जाय
जेणेकरून आम्ही ॲसिडिटी ना तर असे हायपर ॲसिडिटी ताज्यापासून आम्ही पैस रावपाक शकता. प्रिकॉशन्स किदे? आम्ही आता जेवणाक जो आम्ही तांदूळ वापरता तो शक्यतो जुनो तांदूळ वापरपाक जाय, नीव वापरपाक जायना. जुनो खूप बरो. त्याचप्रमाणे गव, आमचे यव म्हणतात पण ते, ती धान्य चढशी आम्ही वापरपाक जाय. त्याचप्रमाणे जे दीपन पाचन म्हणजे आपली अग्निशक्ती वाढयता ते यूज करपाक जाय. आमच्या भाज्या भितर जर पहिले जाल्यार पडवळ असा, भेंडी असा, कुवाळो असा, दुधी भोपळो असा. हे नाल्ल जो आम्ही वापरतात तो तुझे ॲसिडिटी खातीर, आमची सोलकडी जी आम्ही वापरतात ती आम्ही आमच्या डायटाक दवरपाक येतात. जे मसालेदार जे आम्ही खातात पळय त्या वाट्याची एक वाटी सोलकडी, इवन आम्ही पिळेली फुटी कडी म्हणतात पळय ती आमची लसणीची कडी, ते खाऊन झाल्यावर आमकां ते सो लसणीची कडी जी असा पळय ती एक जेवणाक सदांच दवरल्यार बरी. आणि शक्यतो जेव्हा आम्ही मांसाहार म्हणजे नुसत्याचे जेवण जेवतात त्यांना सोलकडी बॅलन्स करतात, बॅलन्स करतात म्हणजे तुका सामके ॲसिडिटी जावपाक दिना. आणि थोडे लोकांक किती असा परत किती किती खावपाची सवय असता, पोट न्ही ते कसे झाल्यावर, सो त्या भितर आम्ही घालीत रावले जाल्यार ते पोट खंच्यान येतले पचन शक्ती करपाक. सो आम्ही ते टायमार टायमार असे आम्ही घेऊक जाय. आता सकाळचा ब्रेकफास्ट केलो की एक बरे दोन तीन वरांनंतर मधी किती तरी खावपाक जाय, परत लंच घेऊक जाय. थोडे किती करतात सकाळचे नाश्ता केलो की डायरेक्ट दनपारा जेवतात, असे करपाक जायना की ज्यामुळे जे ॲसिड कंटेंट असता बॉडीचे ते वाढता. आणि मागीर तुम्ही नॉर्मल जरी जेवले जाल्यार ते ॲसिडिटी वाढता. सो म्हणून जे असा ते दोन तीन वरांचा एक ब्रेक घेऊक जाय. जसे आम्ही कामाक ब्रेक देतात की आम्ही थकतात नाही. सो जसे आमचे एक्सटर्नल बॉडी नीड्स सम रेस्ट तशीच आमची इंटरनली बॉडी रेस्ट जाय. त्याचप्रमाणे जी दनपारां न्हिदपाची सवय असा पळय ते सामके बंद करपाक जाय. थोडी किती म्हणतात काम ना चल बरे असा, सगळी जण गेली भुरगीं ट्युशनाक गेली बायलो न्हिदतात आणि त्याने सगळे जे वाताचे कफाचे जे विकार जे असा पळय ते सुरवात जाता, ती सवय एक आमचे मोडपाक जाय. मागीर थोड्यांक टब बात जे आता सुरवात झाली असा, ते उदक थंड घेतलं किंवा गरम घेतलं आणि सुशेगात एक 45-1 वर आम्ही रावतात. सो त्याने आमची पचनशक्ती सामकी बिघडलेली असता. आणि जी आम्ही आता भुरग्यांक जी आम्ही टिफिनां असतात सकाळची, सगळ्यांची भुरग्यां वतात स्कुलां, आम्ही किती करतात इन्स्टंट न्हिद पडता न्ही, सो उठतात मॅगी करतात, नूडल्स ते करून देतात किंवा बिस्किट दिल्यो. सो हे सगळे आम्ही शॉर्टकट जो 2 मिनटांची जी आमची सवय असा त्यो त्यांना देतात. सो त्या परस त्यांना एक बरं हेल्दी नाश्ता जे चपाती भाजी उपीट शिरो उसळी हे सगळे करून देऊक जाय. सो भुरगीं जशी त्यांची वाढ जाता सो त्यांना आम्ही जर नॉर्मल लाईफस्टाईल दिले जाल्यार त्यांना फाल्यां फ्युचराक असले क्रॉनिक ॲसिडिटीचा प्रॉब्लेम त्यांना जावपाक ना. पहिली स्टार्टिंगाकच कळना की ॲसिडिटी जावपाक असा, बट मागीर स्टॉप फुडे फुडे मागीर जायत राहता. आता आमी लहान भुरग्यांक जेव्हा दूध पिता त्यांना बाबड्यांक खबर नसता की कुरकुरे किदें आणि लेस किदें. आमीच त्यांना मार्केटात व्हरतात, आमीच त्यांना एक दाखयता की बाबू रडनाका हांव तुका एक 5 रुपयाचे कुरकुरे दिता. आणि त्यो नित्य सवय किती करतात आम्ही लावून दिता. आणि जेव्हा भुरगो रडटा की आपल्याक लेस जाय तेव्हा आम्ही भुरग्याचेर घालतात, पण ती सवय कोण लायता आम्ही लायतात. सो आमीच जर त्यांना मुगाचे लाडू, तांदळाचे लाडू, शिरो उसळी हे जर पदार्थ जर करून दिवपाक लागले त्यांना ती कुरकुरे आणि लेसाची टेस्ट कळपाना न्ही. आम्ही लोणचे किती करतात, आम्ही दाळ भात करतात आणि बरे भाजीचे टायप आम्ही लोणचे घालून देतात. सो त्यातून ऑलरेडी आमट तिखट रस असता. सो त्याने आमचे विदग्ध पित्त जे जे पाचन जायनाशिले पित्त असतात जो कटू रस असता तो वाढता आणि मागीर आमल्या पित्ताची सुरवात जाता. सो आम्ही आमच्या सवय पहिली चेंज करपाक जाय. आणि घराची जशी चूल बायलांच्या हातीक असता, सो बायलांनी जर तर ही चेंजीस जर केले जाल्यार म्हाका दिसता खुबशे आमचे ओपीडीक ॲसिडिटीचे पेशंट येतात ते कमी जातले. बऱ्या प्रकारे सांगले सगळ्यांनी, हाजेर लक्ष दिवपाचे पाचे. तर दोतोर म्हणजे फुडलो प्रश्न असा की आयुर्वेदानुसार तुम्ही अम्लपित्ता बद्दल सांगले, तर मॉडर्न नुसार किती असत? होय, आमचे जे प्राचीन ग्रंथाक सगळे बरयल्ले असा पळय, हे छातीक जळजळटा, कंठदाह, उर गौरव हड्ड्यांक भरता, पोट भरून येता, गॅस भरता, ही सगळी लक्षणांनी ॲसिड पेप्टिक डिझीज असा पळय तातूंत मेन्शन केल्ली असा. फॉर एक्झाम्पल ड्युओडेनल अल्सर, गॅस्ट्रायटीस, हायपर ॲसिडिटी, नॉसिया, सगळी ही जी असा पळय ती ऑलरेडी सगळी जी लक्षणां आमचे बरयल्ली असा पळय तितली मॉडर्न मेडिसिनाक बरयल्ली असा. आता लायन ऑफ ट्रिटमेंट ती वेरी करता. सो आमी कसे लंगन लघु भोजन सांगतात पळय, फक्त दॅट इज अ डिफरन्स, बट सिमटम्स सायन्स सगळे सेमच म्हणून आम्ही ताज्या बेसिसाचे ट्रिटमेंट करतात. होय, तर दोतोर म्हणजे शेवटचा प्रश्न तुमकां असो असा की आमच्या पळोवप्याक तुम्ही किती टेक ऑफ मेसेज देऊक शकता? होय, पहिले आता जे आम्ही सांगला जे हेतूच जे आम्ही फ्राईड आयटम प्रिझर्व
स्टोरेज जे मकेनाचे आता फ्रेंच फ्रायज मागीर स्मायलीज असे जे पोटेटो चीज पोटेटोज बी असे किती किती येल्यात पण ते आम्ही प्रकार आम्ही स्वतः घरात शिजवपचे आम्ही बंद करपाक जाय. जे सामके मसालेदार तळलेले फ्राईड आयटम स्पायसी चिकन मटन जे विकली 2-3 टाइम जे असतात त्यो आम्ही सवयो सामक्यो चेंजीस करपाक जाय आमच्यो. मागीर थोड्यांक खूप खावपाक जाय, किती तर बरे दिसले खूप खातात, सो मातशें लिमिट दवरपाचे. उपास जो असा पण जे खंयच्या शास्त्रांक बरयले ना की दिसभर तुम्ही उदक पिनासतना उपास करपाचो. जेव्हा उपास करता त्यांना लघु ज्या डायट जे असा पण ते घेऊपाचे. आमचे वरीचे तांदूळ असा खूपशे प्रकार जे असा ते घेऊन तुमच्या उपवासाच्या दिसाक दीस काढपाक जाता. मागीर स्पायसी आयटम्स भायले जे गाड्यांनी असतात ते आयटम खूपशे तुम्ही बंद करपाक जाय. बायलांनी तर दनपारचे न्हिदपाचे सवय कंप्लीट बंद करपाच्यो. रातची जागरणे मारून जे आम्ही मोबायलाचेर बसतात किंवा टीव्ही पळयतात त्यो सवय एकदम बंद करपाच्यो. कारण आम्ही जर तर व्हडली मनशां घरांत अशी वागपाक लागली जाल्यार आम्ही आमच्या भुरग्यांच्या मदीं ती चेंजीस दिता. फाल्यां आम्ही आमच्या भुरग्यांक ब्लेम करपाक शकना की ती रातभर जागे रावून मोबायल पळयता किंवा टीव्ही पळयता. आम्ही आमच्यो सवयो चेंजीस करून हाडपाक जाय. घरांत आमच्यो पालेभाज्यो, पालेभाज्या म्हणल्यार सगळे पालक मेथी तांबडी मुळो असले भाज्यांचो चड यूज करपाक जाय. आता भेंडी ज्यो टमाटां वांयगी बियो असतात पळय त्यो भाज्यो कमी प्रमाणात खावपाक जाय. कारण त्यो बियो ज्यो आसा त्यो एबजॉर्ब जायना बॉडी आनी खंय तरी इन फ्युचर मागीर स्टोन्साचे प्रॉब्लम जाता. सो ग्रीन लिफी वेजिटेबल्स, फ्रेश फ्रुट्स हाडून प्रिजर्व करनाकात. फ्रेश फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स आता बदाम काजूचे बियो सगळे आसा पळय ते ड्राय फ्रुट्स वापरपाक जाय. आनी फ्रेश फ्रुट्साचो ज्यूस घेवपाक जाय. जे आमी हाडटात पळय पॅक्ड ते बंद करपाक जाय. सो जाता तितले आमचे नित्य सेवा जर तर आमच्यो सवयो बंद केल्यो जाल्यार एसिडिटीचे प्रमाण खूब कमी जातले. आनी जरी मातशें जळजळपाक लागले जाल्यार फर्स्ट स्टेजीचेर तुमी डॉक्टरा कडेन येवन जर ट्रिटमेंट घेतलो तर क्रॉनीक जावपाना, म्हणजे अल्सर टायप किंवा ड्युओडेनल अल्सर गॅस्ट्रीक अल्सर हे जावपाक पावपाना. आता हांव सगळ्या कडल्यान तुमचे सगळ्यांचे आभार मानता. तुम्ही हांगा मुद्दामून आयली आनी आमकां बरीच मोलादीक माहिती दिली. तर आमची जी पळोवपी आसा तांकां आयज कळच आसतले की आमी आमच्या जिणे पद्दतीन प्लस आमचे खाणपानान कितें बदल करपाक जाय जेणे करून आमी हायपर एसिडिटी नाल्यार हे अम्ल पित्ता पसून पयस रावपाक शकता. तर तुम्ही ते तुमच्या दुर्लक्ष करनासतना पयली आमी जे दोतोरान सांगला तशे घरा कडेन उपाय करून मागीर दोतोरा कडेन वचूनच ताजे व्यवस्थापन करपाक जाय. तर आता हांव विसो घेता, हांव देवा कडेन मागता की सगळ्यांचे आरोग्य बरे रावनी, देव बरे करो. आता दोतोर तीर्था तुमच्या सगळ्यांचो निरोप घेता. मेळूया आता फुडल्या खेपेक नवीन दुयेंस आणि त्याची माहिती घेऊन. त्या म्हणसर पवित्रावात प्राईम आयुर्वेद.